नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। ठाण्यात 1 जुलैनंतर रस्त्याचे कोणतेही काम सुरू राहणार नाही, या दृष्टीने नियोजन करून सर्व यंत्रणांनी 24 तास सतर्क राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश। ठाण्यातील विज्ञान केंद्राच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात करणार आयुक्त। आणि ठाण्यात आज सकाळपासून 105 मिलीमीटर पावसाची नोंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे आणि परिसराला आज सकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं। ठाण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती। या पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या। दादा पाटीलवाडी, बेकीबेन, गोखले रोड, जांभळी नाका, आराधना टॉकीज, कोलबाड, वागोबा नगर, महापालिका मुख्यालय, आनंद सिनेमा, बारा बंगला, विटावा नाका, पोलीस लाईन, कोर्ट नाका, सिद्धार्थनगर, हजुरी आणि खारेगाव इथे पाणी साचलं होतं। ठाण्यात आज सकाळपासून झालेल्या 5 तासात एकूण 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सकाळी 8:30 ते 9:30 या वेळात 8 मिलीमीटर, 9:30 ते 10:30 या 1 तासात 36 मिलीमीटर, 10:30 ते 11:30 या वेळात 5 मिलीमीटर, 11:30 ते 12:30 या वेळात 13 मिलीमीटर, तर 12:30 ते 1:30 या 1 तासात 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। ठाण्यात पावसामुळे ठिकठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीची क्षणचित्रे।
खाली बघ बच्चा बच्चा खाली बघ खाली बघ खाली बघ शहरात 1 जुलैनंतर रस्त्याचे कोणतेही काम सुरू राहणार नाही. या दृष्टीने नियोजन करून सर्व यंत्रणांनी 24 तास सतर्क रहावं असे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. महापालिकेने 605 कोटीच्या पॅकेज अंतर्गत हाती घेतलेल्या रस्त्यांची कामं जवळपास 90% पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 30 जूनपर्यंत संपवावीत. रस्त्यांची कामं चालू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, यासाठी उर्वरित कामं पावसाळा कालावधीनंतर पूर्ण करावीत असं त्यांनी सांगितलं. पावसाळ्याच्या दरम्यान मुळातच वाहतुकीचा वेग कमी होतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. त्यात रस्त्यांची कामं सुरू असतील तर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळं रस्त्याचे काम चालू आहे, रस्ता खणलेला आहे या बाबी चालणार नाहीत अशी सक्त ताकीद बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आली. एखाद्या रस्त्यावर खड्डा पडत असेल तर तातडीनं डागडुजी करावी. रस्त्याचा पृष्ठभाग उखडला जात असेल तर यंत्रणेने लक्ष ठेवावे. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून येणारा फीडबॅक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यावर 12 तासांच्या आत कार्यवाही करावी. सुट्टी आहे किंवा रात्र आहे यामुळे दुरुस्तीचे काम उद्या करतो अशी सबक खपवून घेतली जाणार नाही. तक्रार आल्यानंतर त्यावर त्वरित कारवाई करावी असं आयुक्तांनी सांगितलं. शहरामधील काही रस्ते MMRDA, MSRDC, PWD इत्यादी यंत्रणांच्या ताब्यात आहेत. अशा सर्व रस्त्यांवर जर खड्डा दिसला तर त्या यंत्रणेने दुरुस्तीची वाट बघण्या न बघता महापालिकेने आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून तातडीनं दुरुस्ती केली जाईल हे सुनिश्चित करावे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी पाणी खड्डे पडण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. त्यामुळे पाणी साचलेल्या प्रत्येक ठिकाणी त्वरित त्या जागेवर जाऊन पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घेणं गरजेचं आहे. सर्व शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी आपापल्या विभागात जाऊन मशीन होलची झाकणं सुस्थितीत आहेत की नाही याची खात्री करावी. कोणतीही दुर्घटना खपवून घेतली जाणार नाही असंही आयुक्तांनी सांगितलं. संपूर्ण पावसाळा कालावधीत 4 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्या दिवशी जर अतिवृष्टी झाली तर सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे या कालावधीत संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर राहील हे सुनिश्चित करावे असंही आयुक्तांनी नमूद केलं. कोकणवासियांसाठी वरदान ठरणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणलं. ही गोवा मुंबई पहिली वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानकावर येताच भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून फेर धरत या एक्सप्रेसचं स्वागत केलं. तसंच वंदे भारत एक्सप्रेसवर पुष्पवर्षाव करून निरंजन डावखरे आणि राजन बिचारे यांनी मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश करून रवींद्र चव्हाण, विनायक राऊत यांच्यासह उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ आणि मिष्टान्न देऊन स्वागत केले. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. सिनेअभिनेत्री नूतन यांच्या मुंब्रा रेतीबंदर येथील पडिक बंगल्याचा काही भाग पडला. काल संध्याकाळच्या सुमारास अभिनेत्री नूतन यांच्या पडिक बंगल्याचा काही भाग पडल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केलं. घटनास्थळी कुणालाही दुखापत झालेली नाही. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाण्यात विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। या पार्श्वभूमीवर विज्ञान केंद्र साकारण्याबाबत मार्गदर्शन घेणं आणि याबाबतचा आराखडा तसंच अनुषंगिक बाबींबाबतची चर्चा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासोबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीत घेतली। या चर्चेदरम्यान शहरातील नियोजित जागेवर विज्ञान केंद्र उभारण्याबाबत सर्वंकष प्रस्ताव तयार करून युद्धपातळीवर कामास सुरुवात केली जाईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला। केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशाच्या विविध भागात प्रादेशिक विज्ञान केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे। याचा लाभ निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना, विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल। यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात विज्ञान केंद्र उभारणीसाठी अनिल काकोडकर यांचं मार्गदर्शन घ्यावं अशी सूचना बांगर यांना केली होती। त्यानुसार त्यांनी ही बैठक घेतली। या बैठकीस मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे नाद मांडगे हे देखील उपस्थित होते। ठाण्यामध्ये प्रादेशिक विज्ञान केंद्राची उभारणी बाळकुंभ विभागातील महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडावर होणार आहे। यामध्ये 5,000 चौरस मीटरची जागेत प्रत्यक्ष प्रस्तावाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे। यासाठी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद यांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना काकोडकर यांनी केली। तसंच यासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद आणि ठाण्यात कार्यरत असलेल्या मराठी विज्ञान परिषद यांचे सहकार्य घेऊन प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करण्यात येईल आणि यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या जलदगतीने व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कालबद्ध पद्धतीने हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला। या विज्ञान केंद्रात मूलभूत विज्ञान, भारतीय विज्ञान, कृषी जैविक शास्त्र, अवकाश विज्ञान, ऊर्जा आणि पर्यावरण, माहिती विज्ञान, विज्ञान शोधिका, तारामंडळ, विज्ञान वाटिका अशा सुविधा तसंच गोलाकार त्रिमिती चित्रपट संकुल, चित्रपटगृह संकुल, नाविन्यपूर्ण हब, नोबेल म्युझियम, कॉन्फरन्स सुविधा, शैक्षणिक इमारत, हॉस्टेल इमारत आणि फिरते विज्ञान प्रदर्शन आदी सुविधा असाव्यात असं काकोडकर यांनी नमूद केलं। या सर्व घटकांचा समावेश करून विज्ञान केंद्र उभारणीबाबतचा आराखडा तयार करून तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल। ठाणे शहराचे ठिकाण हे शहर आणि ग्रामीण भागाच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे। एका बाजूला संपूर्ण विकसित MMR क्षेत्र तर दुसऱ्या भागात ग्रामीण तसंच आदिवासी पट्टा, त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील नागरिक, शालेय विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येईल असं मत ज्येष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं। पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचं पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे। नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील आणि इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आतून स्वच्छ करून घ्याव्यात। पाण्याच्या टाकीसभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी। या उपायांमुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल, त्यामुळे नागरिकांनी ही दक्षता घ्यावी असं आवाहन पालिकेनं केलं। महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी नमुन्यांच्या तपासणीचे प्रमाण या काळात वाढविण्यात येते। शहरात वेगवेगळ्या भागात आवश्यकतेनुसार नागरिकांना क्लोरीन गोळ्यांचे वाटप करण्यात येते, त्याचबरोबर ORS पाकिटे दिली जातात। तसंच महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात योग्य त्या औषधांचा साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे।
घोडबंद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास कंटेनर विद्युत खांबावर आदळून अपघात झाला. आज पहाटे 5:30 सुमारास सूरज वॉटर पार्क समोर वाघबीळ ब्रिजवर एक कंटेनर लोखंडी शिगा घेऊन जात होता. यावेळी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रोड दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबावरती आदळून हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस कर्मचारी, विद्युत वायरमन, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. यामुळे काही वेळ या ठिकाणची वाहतूक एका लेनवरून धीम्या गतीने सुरू होती. वाहनाने ठाणे महापालिकेच्या विद्युत खांबाला धडक दिल्याने पोल खाली पडला होता. या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करून रस्त्यावरती पडलेला पोल एका बाजूला करण्यात आलाय. रस्त्यावर पडलेल्या ऑइलवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. ठाण्यातील रस्त्यांवर CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना एक निवेदन देऊन त्याद्वारे ही मागणी केली आहे. ठाणे शहराचा विस्तार घोडबंदर रस्त्यावर मोठ्या झपाट्याने होत आहे. नागरी वस्ती वाढीसोबत गुन्हेगारी कृत्ये देखील वाढत चालली आहेत. या मार्गावर तसंच अंतर्गत मार्गांवर देखील CCTVची नितांत गरज आहे. निवासी गृहसंकुलांमध्ये घुसून सोनसाखळी मोबाईल चोरीचे प्रकार वाढत आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरेसे CCTV बसवले नसल्यामुळे अशा घटनांमधील गुन्हेगारांचा शोध घेणं अशक्य होतं. प्रभावी गुन्हे तपास करण्यासाठी आधुनिक CCTV कॅमेऱ्यांची गरज आहे. यामुळे या विषयाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेऊन CCTVचे जाळे वाढवावे अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात 1 जुलैनंतर रस्त्याचे कोणतेही काम सुरू राहणार नाही या दृष्टीने नियोजन करून सर्व यंत्रणांनी 24 तास सतर्क राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश. ठाण्यातील विज्ञान केंद्राच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात करणार आयुक्त. आणि ठाण्यात आज सकाळपासून 105 मिलीमीटर पावसाची नोंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.